सबस्क्राइब करा योगिताज किचनला आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी योगिता भिले. योगिताज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज माझ्यासोबत माझी भाची अमिषा भोपटे आहे. आपण आज तिची फेवरेट रेसिपी चॉकलेट ब्राउनी बघणार आहोत. त्यासाठी साहित्य आहे. साहित्यामध्ये आपण घेतोय 250 ग्रॅम डार्क चॉकलेट, 150 ग्रॅम मैदा, 150 ग्रॅम बटर, 20 ग्रॅम कोको पावडर, 100 ग्रॅम पिठी साखर, 1 टीस्पून बटर ग्रीसिंगसाठी, 1.5 टीस्पून बेकिंग पावडर, त्यानंतर चॉकलेट इसेन्स 1 टीस्पून आणि 4 अंडी. आपण एका पॅनमध्ये पाणी गरम करत ठेवलंय. प्रत्येकाच्या घरी मायक्रोवेव्ह नसतो म्हणून आपण डबल बॉइलिंगच्या मेथडने चॉकलेट मेल्ट करून घेणार आहोत. आता एका या गरम पाण्यात आपण एक बाउल ठेवणार आहोत आणि हा जो बाउल आहे ह्याला अजिबात पाणी लागू द्यायचं नाही आहे आपल्याला. घाल यात आपण चॉकलेट घालायचंय. हे डार्क चॉकलेट आपण छोटे तुकडे करून घेतलंय म्हणजे छान मेल्ट होतं ते. पाणी चांगलं गरम हवं म्हणजे चॉकलेट लगेच मेल्ट होतं आणि आपण छोटे तुकडे तर केलेलेच आहेत. चॉकलेट थोडं मेल्ट झालं की आपण यात बटर घालणार आहोत. ब्राउनी आपण जेव्हा करतो तेव्हा मैद्याचं प्रमाण कमी आणि चॉकलेटचं प्रमाण आपण जास्त घ्यायचं असतं. आता हे चॉकलेट आपलं मेल्ट होत आहे. मी खाली एक स्टँड ठेवला आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला हे मिक्सिंगला सोपं जाईल. बटर घाला मिशा. यात आता आपण बटर घालणार आहोत. हे दोन्ही चांगलं मिक्स करायचंय. पाण्याचा एक थेंबही आत जाता नाही याची काळजी घ्यायची आपल्याला, नाहीतर आपलं ब्राउनी बिघडू शकते. आता हे चांगलं मेल्ट झालंय. आपण आता पुढच्या प्रोसेसकडे जाऊ. आपण आता बाउलमध्ये 4 अंडी फोडून घेतली आहेत, ती आपण आता चांगली फेटून घेणार आहोत. आपण सेपरेट करणार नाही आहोत, एकत्रच आपण ही फेटून घेणार आहोत. आता आपण यात पिठी साखर मिक्स करणार आहोत आणि हे अंडं बीट करताना लो टू हाय असं स्पीड करत आपण बीट करून घेणार आहोत. ठीक आहे मिशन. आता अंडी आणि साखर चांगली मिक्स झाली आहे. आपण बघू शकता छान फुलून आलं आहे आपलं मिश्रण. आता आपण हे सगळं आता आपण यात चॉकलेट इसेन्स घालणार आहोत. चॉकलेट इसेन्स घालणार आहोत म्हणजे अंड्याचा जो उग्रपणा आहे तो कमी होईल. आणि त्यासोबतच आपण घालणार आहोत कोको पावडर. कोको पावडर थोडी थोडी करून घालायची आहे नाहीतर ती पटकन उडते.
आता हे सगळं आपलं मिश्रण छान तयार आहे. त्यात आपण आता हे जे चॉकलेट आणि बटरचं आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं ते घालणार आहोत. आपण बाउल पाण्यात ठेवला होता त्यामुळे ह्याचा जो बेस आहे तो कॉटनने पुसून घ्यायचा आहे आणि नंतर आपण हे छान जे मेल्ट केलेलं मिश्रण आहे ते आपण यात घालणार आहोत. आता हे पुन्हा बीट करून घ्यायचं आहे. मैदा आणि बेकिंग पावडर आपण दोन वेळा छान चाळून घेतली आहे म्हणजे हलकं होतं आणि आताही या मिश्रणात आपण थोडं थोडं करत घालणार आहोत आणि कट अँड फोल्डने आपण हे मिश्रण एकजीव करणार आहोत. पहिल्यांदा मधून आपण स्पॅचुला फिरून घ्यायचं आहे आणि नंतर साईडने कट अँड फोल्ड. असं केल्यामुळे आपल्या ब्राउनीला छान टेक्स्चर येतं. आपण प्री हीट करायला ठेवलेला आहे ओव्हन. आता मैदा आणि बेकिंग पावडर घालून कट अँड फोल्डने आपलं सगळं मिश्रण छान केकचं एकजीव झालेलं आहे. आता आपण केक टिनला ग्रीस करून घेऊ. आपण ब्रशने केकला पहिल्यांदा बटर लावून घ्यायचंय. सगळ्या साईडनी छान असं बटरने ग्रीस करून घ्यायचंय. तुम्ही बटर पेपर घातला तरी चालतो किंवा तुपाने ग्रीसिंग केलं तरी चालतं. असं केल्यामुळे आपली ब्राउनी छान पटकन निघते. आता हे बटरने छान ग्रीसिंग करून झालंय. आता आपण यात मैदा घालणार आहोत आणि हा मैदा सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचा जो मैदा आहे तो आपल्याला काढायचा आहे. सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित लागला पाहिजे. आता हे मिश्रण आपल्याला केक टिन मध्ये घालायचं आहे. आपण पाहू शकता अगदी श्रीखंड असतं त्या टाईपमध्ये त्याची कन्सिस्टन्सी येते. हे केक टिनमध्ये घातल्यानंतर आपण यातले बबल्स थोडेसे होतात ते काढण्यासाठी आपण असं टॅप करायचं आहे. आता आपला OTG छान प्रीहीट झाला आहे. आपण 180 डिग्रीवर त्याला सेट केलेलं आहे आणि 20 मिनिटासाठी आपण आपली ब्राउनी आता ठेवतो आहे आतमध्ये. 20 मिनिटानंतर आपण चेक करणार आहोत. 20 मिनिटं झाली की आपण चेक करू कितपत झालंय ते.
मिनिटानंतर आपण एकदा काढून चेक केलेलं, थोडा कच्चा वाटला म्हणून मी अजून एक 10 मिनिटासाठी त्याला ठेवलेलं. आपण नाईफ घालून चेक करू. नाईफ आपली एकदम क्लीन निघाली, म्हणजे आपली ब्राउनी आता सर्विंगसाठी तयार आहे. आपण आता ती एक 10 मिनिटासाठी त्याला तसंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे एकदम पूर्ण थंड करायची आणि नंतर मग आपण खाणार.